नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज कमेंट आली होत्या, सर सुरुवात कशी करावी, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यावं, विषयानुसार स्टडी कसा करावा, याबद्दल बरेच विद्यार्थी मेसेज करत होते आणि टार्गेट किती ठेवावं, सगळ्यात महत्त्वाचं बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर कॅटेगरीनुसार मार्क किती मिळवायला पाहिजे, त्यानंतर कास्ट वाईज मार्क किती मिळवायला पाहिजे, किंवा तुम्ही ओपन असाल तर ओपनमध्ये मार्क कसे मिळवायला पाहिजे, विषयानुसार मार्क कसे मिळवायला पाहिजे। तर ओव्हरऑल या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत, विषयासहित म्हणजे विषयाचा अभ्यास कसा करायचा, कसे पुस्तकं यूज करायची, कोणते पुस्तकं यूज करायचे, हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण होणार आहे। आणि जर अजूनही समस्या असतील तुमच्या तर कमेंट करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विषयानुसार जाऊ आपण, पहिल्या सुरू मराठी घेऊ, त्यानंतर इंग्रजी घेऊ। आता याच्यामध्ये टेट एक्झाममध्ये साधारण सर्वांना सारखीच विषय असणार आहे, सर्वांना सारखीच विषय असणार आहे, मराठी माध्यम असू द्या किंवा दुसरी कोणतीही माध्यम असू द्या, तुम्हाला याच्यामध्ये सर्वांना म्हणजे सामाजिक शास्त्र असेल, विज्ञान, मॅथ असेल, सर्वांना एक समान माध्यम असणार आहे, त्यामुळे चिंता नसावी। मराठी आहे, इंग्रजी आहे, जीके जीएस आहे, त्यानंतर बालमानस आहे, बालमानस म्हणता येणार नाही, व्यक्तिमत्व विकास व इतर गोष्टी जे की शैक्षणिक प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात, गणित आणि बुद्धिमत्ता आहे, गणित सॉरी आणि बुद्धिमत्ता रिजनिंग, मॅथ रिजनिंग। आता लक्षात घ्या याच्यामध्ये मार्काचं विवरण कसं असणार आहे, या दोन्हीला मिळून 30 गुण आहेत, जीएस जीके 30 गुण आहेत, बालमानसशास्त्र 30 गुण आहेत आणि याचे 110 गुण आहेत दोन्हीचे मिळून, या दोन सब्जेक्टचे मिळून। आता सर्वात प्रश्न पहिला की सर याच्यासाठी मटेरियल कोणतं वापरायचं, सर्वात प्रथम पुस्तक घेतेवेळेस एक आवर्जून पुस्तक घ्या, मागील प्रश्नपत्रिका क्वेश्चन सेट घ्यायचा आहे तुम्हाला, लक्षात ठेवा कोणता क्वेश्चन सेट 2017। आता याच्यामध्ये सुद्धा दोन पुस्तक आहेत लक्षात ठेवा, कोणतं गाईड म्हणून पुस्तक आहे, ते गाईड वापरून काहीच उपयोग नाही, मग तुम्ही याचं विद्याभारतीचं घ्या किंवा बी पब्लिकेशनचं घ्या, साधारण 500+ किंमत आहे या पुस्तकाची आणि तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे, कारण तुम्हाला ते पुस्तक PYQ स्वरूपात असणार आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा, आपल्याला सायकलनं जायचे का, मोटरसायकलने जायचे का, फोर व्हीलरनं जायचे का, फॉर्च्युनरने जायचे, हे तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या स्पीडनं जायचे त्यानुसार आपल्याला क्वेश्चन सेट आणि क्वेश्चनच्या काठिण्य पातळीवर आपल्याला अभ्यासाची रूपरेषा ठरवायची आहे। सर्वात प्रथम प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावं अशी इच्छा आहे मित्रांनो, कारण हे आपल्याकडे नाही पण तुमच्याकडे असावं, कारण तुम्हाला हे पुस्तक कसा अभ्यास करावा हे शिकवणार आहे, काठिण्य पातळी काय होती, स्पीड कसा वाढवावा, प्रश्न उत्तर कसे होते, क्रॅक कसे करावे, ही सर्व माहिती तुम्हाला या पुस्तकामधून मिळणार आहे। त्या पलीकडे जाऊन आता विषयानुसार मी व्हिडिओ टाकणारच आहे, जे की विषयानुसार कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे, कोणते कंटेंट अगोदर करायचे, त्याच्यानंतर कोणते कंटेंट कोणत्या पुस्तकातून करायचे, यावर विषयानुसार स्पेशल व्हिडिओ पण येईल, पण आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत की बाबा कोणते प्रश्न जास्त विचारले होते, कोणत्या प्रश्नावर जास्त भर दिला होता, कोणत्या प्रश्नावर आपल्याला मार्क मिळवता येणार होते, ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। क्वेश्चन सेट अगोदर घ्या, कारण तुम्हाला तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला क्वेश्चनची काठिण्य पातळी 2017 पेपरच्या याच्यावर आधारित तुम्हाला समजणार आहे आणि येणारा सुद्धा आगामी पेपर हा 2017 क्वेश्चन पेपरवर आधारित असणार आहे। मनातील भ्रम काढून टाका, कंपनी बदलली, पवित्र बोर्डमध्ये चेंज झाले, अभ्यासक्रमामध्ये चेंज होईल, अजिबात काही होणार नाही मित्रांनो, विश्वास ठेवा, कोणत्या घटकावर चेंज होणार आहे ते सांगतो, फक्त आणि फक्त जीएस जीकेमध्ये चेंज होऊ शकतं। आता डीएड बीएडच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरचं सिलेबस येईल का हो, सांगा बरं काय चेंज होऊ शकणार आहे, लक्षात घ्या ना, थोडंसं डीप विचार केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल, मराठी इंग्रजी 100% येणार आहे,
मैथ रिजनिंग 100% विचारणार आहे, बालस बाल मानसशास्त्र 100% विचारणार आहे। आता चेंजेस होण्याची शक्यता कुठे आहे? जीएस जीके मध्ये, याच्यामध्ये तंत्रज्ञान विज्ञान, त्याच्यानंतर जी काही जीएस जीके करंट अफेअर, याच्यामध्ये जरा काठिण्य पातळी वाढण्याची शक्यता आहे। सिलेबस चेंज होणार आहे म्हणून अफवा आहे आणि प्रत्येक विद्यार्थी त्यानुसार सगळ्या अफवावर लक्ष ठेवून असतो। सर काय झालं, सिलेबस चेंज झाला का, टेट एक्झाम होणारच नाही का, असे प्रश्न तुम्हाला पडायला नको, कारण टेट एक्झाम 100% होणार आहे। आता जरी पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा PCMC मध्ये जागा रिक्त जागा भरून घेतल्या जात असतील, अरे टेट एक्झाम झालेल्या दुसऱ्या वर्षी पण रिक्त जागा भरून घेतल्या जात होत्या आणि टेट एक्झाम आता पुढे असताना सुद्धा भरून घेतल्या जातात, त्यामुळे त्या जागाचा टेट एक्झामचा काहीही संबंध नाही, कारण तो वैयक्तिक पातळीवर महानगरपालिकेचा एक कॉन्ट्रॅक्ट बेसवरला शिक्षक आहे, त्याच्यामुळे त्याला 6 महिन्याचा कालावधी असतो, तो काही कुठलाही परमनंट शिक्षक नाही। कारण विद्यार्थ्यामध्ये एक वाक्यता नाही, विद्यार्थ्यांना ज्ञान प्रोव्हाइड करणारे लोक हे सर्व काही अपवाद सोडले तर सगळे काही निगेटिव्ह आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, निगेटिव्ह आहेत, सर्व निगेटिव्ह आहेत। पॉझिटिव्ह राहा आणि क्वेश्चन सेटचा विचार करून अभ्यास करा। सर्वात महत्त्वाचं क्वेश्चन सेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं मला वाटतं। शक्यतो पुण्यामध्ये ABC मध्येच क्वेश्चन सेट भेटत आहेत, इतर कुठे भेटण्याचे चान्सेस कमी आहेत, रेअर बुक स्टॉलवर भेटत आहेत। शक्यतो ABC मधल्या कुठल्याही बुक स्टॉलला तुम्ही संपर्क साधून सुद्धा तुम्ही काय करू शकता, संपर्क माझ्याकडे कुठलाही कॉन्टॅक्ट नाही मित्रांनो। अतिशय क्लासचं म्हणजे ताण असल्यामुळे व बिझी असल्यामुळे आपण पुस्तकं प्रोव्हाइड करत नाही आहे सध्या, क्लासच्या विद्यार्थ्यांना हेल्प करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही। पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असल्यामुळे PYQ म्हणजे जे काही तुमचे क्वेश्चन असणार आहेत, PYQ क्वेश्चन असणार आहेत, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे की आपल्याला कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीवर जास्त भर देणं गरजेचं आहे, बेसिक किती विचारलेलं आहे, हे रोजच्या रोज जर तुम्ही पाहत गेलात तर तुमचा 80% अभ्यास झालेला असणार आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही उगाच अभ्यास करताय या क्लासच्या नोट्स त्या क्लासच्या नोट्स, इकडले फ्री व्हिडिओ तिकडले फ्री व्हिडिओ, असं कुठलंही गोष्ट तुम्हाला साध्य करून देणार नाही तुमचं स्वप्न, त्यासाठी एक लाईन मध्ये राहा, सगळं बघा पण एक लाईन मध्ये एका बाजूला राहा, कंटिन्युअसली असं एका बाजूला राहा। कारण तुम्ही कुठलेही क्लास जॉईन केले असतील किंवा माझेही क्लास जॉईन केलेले असतील तर एक लक्ष ठेवा, रेग्युलरचं रेग्युलर ठेवा, आणि तुम्हाला एक्स्ट्रा काय करायचं असेल तर ते नक्की करा, तेव्हा त्याच्याशिवाय तुमचा स्कोअर येणार नाही। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, आपला जर क्लास जॉईन करायचा असेल तर या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, 96 65 48 40 48, साधारणपणे सर्वाधिक पसंतीचा पुणे पॅटर्ननुसार शिकवला जाणारा आणि अत्याधुनिक विद्यार्थी मित्रांनो परीक्षाभिमुख शिकवणारा माझाच क्लास आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला तशा पद्धतीचे रिप्लाय दिलेत, घातांकाचा व्हिडिओ तर 3000 साडेतीन हजार प्लस झालेला आहे, तुम्ही पाहू शकता याच्या खालीच व्हिडिओ आहे, तर याच्या खालीचा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजत असेल तर जॉईन करा, समजत असेल तर व्हॉट्सअप करा। इथे येऊन सर फीसमध्ये भाजीसारखं कमी जास्त होते का, घासाघास करू नका प्लीज, मला तेवढा टाइम नसतोय, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं मी यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देतच राहणार आहे। सेल्फ स्टडी ही केला तरी प्रामाणिकपणे करा, कारण ही संधी पुन्हा येणे नाही। क्लास लावाच असं म्हणत नाही मी प्रत्येक विद्यार्थ्याला, क्लास लावल्यानंतर तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शक गुरु भेटल्यानंतर तुम्हाला यशापर्यंत जाण्याचा मार्ग हा सुकर होणार आहे आणि योग्य दिशा मिळणार आहे, त्यासाठी मार्गदर्शन हवं असतं। आणि टेट एक्झाममध्ये अभ्यासातील गॅप, कामाच्या वेळा, घरातील संसार, लहान मुलं या सर्वांचा जर विचार केला तर आजची महिला मंडळ 90% महिलाच आहेत या क्षेत्रामध्ये, आणि आजची महिला मंडळ फक्त कन्फ्युजन, ग्रुपला येणारे व्हायरल मेसेज आणि फ्रीमधले व्हिडिओ पाहून काय होतंय, कायम खचत जाते, निगेटिव्ह बनत चाललेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा रिझल्ट येणे अशक्य वाटत आहे मला। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शन योग्य मिळवा आणि अत्याधुनिक मार्गदर्शन मिळवा, म्हणजे पारंपरिक शिकवणारे वेगळं आणि अत्याधुनिक पेपरचं अनालाइज करणारं मार्गदर्शन तुम्हाला मिळवता आलं तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 100% यश मिळणार आहे। त्यानंतरची गोष्ट अशी आहे मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये तुमचं काय अनालाइज असलं पाहिजे, तुमच्याकडे काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या घटकाबद्दल आपल्याला जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते बघू। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मराठी आणि काय आहे, मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये
मी जर मी पाहिलं सर्व पेपर पाहिले 30 ला 30 प्रत्येक पेपरला एकाच प्रकारचे गणित मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. कशा पद्धतीने सांगतो आता बघा. इथे समानार्थी आज विचारले, म्हणी विचारले, विरुद्धार्थी विचारले, विरुद्धार्थी शब्द विचारले, विरुद्धार्थी शब्द विचारले, त्यानंतर वाक्यप्रचार विचारले, त्यानंतर शुद्ध शब्द विचारले, शुद्ध वाक्य विचारले. तर तेच इकडं इंग्लिशमध्ये सुद्धा इथं सिनॉनिमिस आहे. इथं काय आहे, म्हणी विचारलेले आहेत तुम्हाला, म्हणी विचारलेले आहेत, त्यानंतर इथं तुमचे फ्रेजेस विचारलेले आहेत, इथं ऑपोजिट वर्ड विचारलेले आहेत, इथं स्पेलिंग मिस्टेक विचारलेलं आहे आणि सेंटेन्स एरर सुद्धा विचारलेले आहेत. मग लक्षात घ्या, तुम्हाला कंबाईंडरित्या अभ्यास करता येतो इथं. आणि तुम्हाला या मराठीमध्ये किती गुण घ्यायचे, 20+ गुण घ्यायचे आहेत मित्रांनो. 10 सोडून द्या, 20+ गुण घ्यायचे आहे. आता जीकेवर मी बोलणारच नाही, कारण याच्या नोट्स आपण विद्यार्थ्यांना देतोय. जीके जी याच्या नोट देत आहे, हे पाठ्यपुस्तक करणं गरजेचं आहे. तुम्हाला 5वी ते 10वी पर्यंतचे पाठ्यपुस्तक वाचणं गरजेचं आहे. आपण त्याचं काय केले, एकत्रित नोट्स दिलेले आहेत जे की क्लासचे विद्यार्थी सध्या ॲपच्या माध्यमातून वाचत आहे अशी अपेक्षा करतो. क्लासच्या विद्यार्थ्यांनी कायम वाचावं. जे क्लासला जॉईन होणार आहेत त्यांनी पण सुरुवातीपासून याच्यावर थोडा थोडा अभ्यास करत राहू. आता बालमानसशास्त्राचा जर विचार केला, बालमानसशास्त्र या घटकामध्ये तुमचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे, केंद्रबिंदू विद्यार्थी ठेवलेला आहे. मग तुम्ही शारदा प्रकाशन वाचा किंवा फडके प्रकाशन वाचा किंवा तुम्ही एखाद्या क्लासच्या नोट्स वाचा, तुमचा केंद्रबिंदू काय असला पाहिजे, विद्यार्थी असला पाहिजे. आणि विद्यार्थ्यावर लॉजिक बेसवर क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे विद्यार्थी गोंधळ करत असेल तेव्हा शिक्षकांनी कशा पद्धतीने त्याला शिस्त लावावी, खोडकर विद्यार्थी आपली छेड काढत असताना त्याला कसं समजून सांगावं, किंवा मांजरावर काय प्रयोग केला, कुत्र्यावर काय प्रयोग केला, मुंद्रावर काय प्रयोग केला, जे तत्वज्ञान मांडलेलं आहे बालमानसशास्त्र त्याच्यातले प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत बालमानसशास्त्र या घटकामध्ये. म्हणजे तुम्हाला याला मटेरियल वापरायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही डीएड आणि बीएड जे मानसशास्त्र आहे ते सध्या वाचून काढा, किंवा शारदा प्रकाशन किंवा फडके प्रकाशन किंवा निराली प्रकाशन, सर्वात महत्वाचं शारदाजीऐवजी आपण निराली प्रकाशनचे बुक वाचावे. आणि ते बुक्स तुमच्याकडे जर तुम्हाला बालमानसशास्त्र व्यक्तिमत्व विकास डीएड बीएडला जो सब्जेक्ट होता ते सुद्धा रीड केला तरी यातले सुद्धा 20 मार्क मिळणार आहेत गॅरंटी की 7. मित्रांनो सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये बालमानसशास्त्र बीएडचे पुस्तकं जे काय आहेत ते व्यवस्थितरित्या रीड करायचे आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदा होणार आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे सर्वात महत्त्वाचा आणि आपला आवडता, आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्वात कमी जर मार्क पडले तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी लागणारच नाही, लक्षात ठेवा. कसं ते सांगतो, 110 गुण म्हणजे 55% सिलेबस तुमचा त्या घटकावर अवलंबून आहे जो की गणित बुद्धिमत्ता हा घटक आहे मित्रांनो. विशेष म्हणजे तुम्हाला येथे सुद्धा क्वेश्चन पेपरचा आधार घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही जर पाहून घेतलं, अरे गुणोत्तर विचारलं, इथे शेकडेवारी विचारलंय, नफा तोटा विचारलंय, काल निर्णय विचारलंय, नातेसंबंध, वेण आकृती, लयबद्धता, संख्या सहसंबंध, आकृतीमापन, बैठक व्यवस्था, अरे हे काय आहे, तुम्हाला त्या प्रकरणाची जाणीव असली पाहिजे. कोणता प्रश्न कोणत्या प्रकरणामधून आलाय, लसावी मसावी कुठं काढायला सांगितलेलं आहे, कुठं तुम्हाला गुणोत्तर मांडायला सांगितलेलं आहे, कुठं तुम्हाला वयवारी काढायला सांगितलेलं आहे, हे जोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळणार आहे नाही किंवा तुम्हाला त्याचं आकलन होणार नाही तोपर्यंत तो प्रश्न सुटणार नाही. आणि प्रत्येक प्रश्न जर विचारात घेतला, क्वेश्चन सेटमध्ये तुम्हाला 3-4 लाईन दिसत असेल क्वेश्चन, मोठे मोठे भेजाग, मोठे मोठे गुणाकार करायला सांगितलेले असतील, ते फक्त आणि फक्त मित्रांनो 40 सेकंदपेक्षा जास्त वेळ न घेणारे आहेत. आणि ते मी विद्यार्थ्यांना शिकवतोय आत्ता सध्या. बस एवढंच करायचं, काहीच नाही. ऑनलाईन माझा क्लास लावा, तुम्हाला 100% त्या विषयामध्ये कम्प्लिटली 100+ मार्क घेऊन देण्याची मी जबाबदारी देतो.
छाती ठोकपणे सांगतो मित्रांनो, नेमकं तुमचे कितीही मोठे क्वेश्चन असले तरी तुम्हाला त्याचं लॉजिक माहीत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला ते लॉजिक कळणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या विषयामध्ये 100+ गणित सोडवणार नाही, तर 100+ तुम्हाला मार्क येणार नाहीत. समजलं? या सर्व गोष्टी करते वेळेस अशी तुमची रूपरेषा असावी. सर्वात महत्वाचं म्हणजे क्वेश्चन पेपरवर जास्त भर असावा. भाकड पसारा करायला तुम्हाला वेळ नाही आणि आम्हाला सांगायला सुद्धा तेवढा वेळ नाही. त्यामुळे मोजकं आणि कमी वेळेमध्ये आपल्याला अभ्यासक्रमाची जाणीव असावी. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथून मार्क चांगले मिळायचे. आता बरेच विद्यार्थी, माझी मैत्रीण जिथे क्लास लावणार तिथेच मी लावणार. अरे एक काम करा ना, मैत्रिणीला दुसऱ्या क्लासला लावायला लावा, तुम्ही दुसऱ्या क्लासला लावा. एक पुंडे सरांचा लावा, एक त्यांचा लावा. त्यांची व्हिडिओ बघा, आमची व्हिडिओ बघा, कंपॅरिझन करा, डिस्कशन करा आणि छानपैकी अभ्यास करा. किती वेस्ट आहे बघा. बरोबर. आता दुसरे काय म्हणतात, आमच्याकडेच आहे, आमच्याकडेच आहे. अरे तसं नका करू वाटलं तर तुम्हाला. तुमच्या जवळची एखादी मैत्रीण आहे, अरे तू दुसऱ्या सरांचा क्लास लाव. मी दुसऱ्या सरांचा क्लास लावते. एक पुंडे सरांचा क्लास, एक हे कंपॅरिझन करा. दोघी आलात कामावर, आलात तिचा मोबाईल तुला, तुझा मोबाईल तुला, एकमेकाचा मोबाईल चेंज केला आणि अभ्यासाची पद्धती वेगळीच ठेवली आपण. काय अडचण आहे? लक्षात राही. असं बोलणारा महाराष्ट्रातील पहिला महाशिक्षक असेल की कंपॅरिझन करा एकमेकाच्या क्लासचं. कोण बेस्ट शिकवतंय, कोण कुणाकडून जास्त आकलन होतंय, प्रश्न कसे सुटतायत, प्रश्नावर काम कोण करतंय, सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड बघताय, रेकॉर्ड बघताय. रेकॉर्डच होऊन जाणार नाही तुमचं मग असं आहे. रेकॉर्डमध्ये काय आहे? सरळ सेवाला तेच रेकॉर्ड, पोलीस भरतीला तेच रेकॉर्ड, त्याच्यानंतर शिक्षक पात्रला तेच रेकॉर्ड आणि आता शिक्षक भरतीला सुद्धा तेच रेकॉर्ड. अरे काय महाराष्ट्र कुठं चाललाय? कुणाला शिकवतोय आपण? शिक्षकाला घडवतोय. बेसिक किती महत्वाचं आहे? 80% बेसिकवर क्वेश्चन आहेत. जोपर्यंत बेसिक जमत नाही तोपर्यंत तुमचे हे प्रश्न सुटणार नाहीत, त्याच्यामध्ये 100 गुण मिळणार नाहीत. हे गरजेचं आहे मित्रांनो. मी रात्रंदिवस मेहनत घेतो, एक एक प्रश्न चाळत असतो, विद्यार्थ्यांना सांगत असतो हे प्रश्न येणार परीक्षेमध्ये. आणि 95% 99% परीक्षेमध्ये जर आपले प्रश्न उतरले नाहीत जशाला तसे म्हणतोय तर क्लास बंद करून टाकतो. बंद बंद म्हणजे बंद. कारण TET सारख्या परीक्षेमध्ये 26+ 25+ 28+ प्रश्न जशाला तसे आलेले आहेत मॅथ रिझनिंगचे मित्रांनो. विशेष म्हणजे मॅथ रिझनिंग भूमिती शिकवलं जाणार आहे. कारण ही तिन्ही घटक आपल्याला असणार आहेत. बुद्धिमत्ता म्हणजे फक्त नातेसंबंध, काल निर्णय आणि इतर व्यवहारी एवढंच करून चालणार नाही, त्याला जोडसुद्धा ज्योमॅट्रीची किंवा भूमितीची देणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये खरा रिझल्ट दडलेला आहे. दुसऱ्यापेक्षा आपण 5 मार्क जसे आगाव घेणार आहोत तसं चांगली शाळा आणि आपला दर्जा उंचावणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला नोकरी लागणार आहे. नसता याच्यामध्ये सुद्धा रिक्त जागा आली का रे पवित्र पोर्टलला लिस्ट? काय झालं माझं? आता एवढ्या शाळा निघणार, तेवढ्या शाळा निघणार असं करत बसू नका. पहिल्या झटक्यात आणि पहिल्या दमात लागणं गरजेचं आहे. चला आपण आता परत मेरिटकडे वळू. आता मेरिट कसं कुणाचं असणार आहे लक्षात घ्या. आता मेरिटच्या बाबतीत जर विचार केला तर भाषा, ज्यांची भाषा विषय आहे म्हणजे इंग्रजी असेल, गणित असेल, सॉरी इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, त्यांनी जर भाषा या विषयासाठी जर अप्लाय केलेले असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे 6 ते 8च अप्लाय करू शकतात. तिथे भाषा विषयाच्या बाबतीत थोडंसं भूगोल असेल, इतिहास असेल, त्यानंतर राज्यघटना असेल, पॉलिटी असेल, अर्थशास्त्र असेल, काही असू द्या याच्यामध्ये, किंवा कॉमर्स असेल. भाषा विषय जे काही असतात किंवा विषयानुसार जे काही असतात भाषा आणि विषय यांना विद्यार्थी मित्रांनो 130 गुण घ्यायचे आहेत. 130+ गुण घ्यायचे आहेत लक्षात ठेवा. जे 1 ते 5 पर्यंत क्वालिफाय होणार आहेत त्यांनी 140चं टार्गेट ठेवायचं आहे. अरे 134 वाला सुद्धा घरी बसलाय कुठे कुठे लक्षात ठेव. काय झाले? 134 मार्क घेऊन सुद्धा घरी बसलेला आहे. सर्वात महत्वाचं आणि मोठी गोष्ट म्हणजे डोक्यातलं एक माइंडमधलं एक खुळं काढून टाका, ही परीक्षा अवॉइड आहे. अवघड नाहीये. मी काय सांगतो, प्रत्येक प्रश्न 40 सेकंदाच्या वर सोडवायला लागत नाही. गॅरंटी की 7 कितीही मोठं गणित असू द्या आणि कितीही मोठं रिझनिंग असू द्या, फक्त तुम्हाला सर्कल कुठं काढायचा, चौकोन कुठं काढायचा,
कोणता फॉर्म्युला वापरायचा, कुठे शॉर्टकट कोणता वापरायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या प्रश्नापर्यंत आपल्याला या चार महिन्यामध्ये पोहोचायचं आहे. चार महिने म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, या चार महिन्यामध्ये जर तुम्ही तेच कंटिन्युअसली करत राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यश मिळायला कोणतीच हरकत राहणार आहे. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, त्यानंतरचा विषय असा आहे, आपल्या क्लासची जर रूपरेषा बघितली तुम्हाला काय भेटणार क्लासमध्ये, सर्वात महत्वाचा हा क्लास ऑनलाईन आहे. कसं आहे, ऑनलाईन घरी बसून आपल्याला पाहता येणार आहे. रोजचे 3 किंवा 4 लेक्चर होणार आणि अभ्यासासाठी वेळ पण मिळणार. तुम्हाला तुमच्या इंटरनेट बॅलन्समध्ये सुद्धा पाहता येणार आहे. ऑनलाईन लेक्चर, ई नोट्स असणार, टॉपिकनुसार टेस्ट म्हणजे तुमचे जर 8 दिवसात टॉपिक झालेले असतील, 2, 4, 5 काय ते, त्याच्यानुसार तुम्हाला टेस्ट भेटणार. आणि विशेष म्हणजे आपलं इथं मॅथ आणि रिझनिंगचं असणार मित्रांनो टेस्ट. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल फॉर्म भरण्यासहित. कुठं काय बेटर असणार आहे, आतापासूनच फोन करायला लागू नका. फॉर्म कुठं कशाचा बेटर आहे, जोपर्यंत ॲडव्हर्टायझिंग येत नाही तोपर्यंत कुणीही फोन करायचं नाही, सर मी कुठं फॉर्म टाकून काय करू, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कॅटेगरीनुसार विचार केला किंवा तुमच्या TET पास असणं, TET 2 पास असणं, CET पास असणं, BED असणं, त्यानुसार तुमचं इथे मेरिटसुद्धा हाय लो या पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे तुम्ही 160+ टार्गेट ठेवावं आणि किमान 140 मार्क तरी आपल्याला आले पाहिजेत. त्यानुसार प्रयत्न असावे, तरच आपण येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन शिक्षक म्हणून रुजू होणार आहोत. आणि अभ्यासाला काचकूच करू नका. किमान कामावर असाल तर 4 तास अभ्यास करा, आणि जर फ्री टाईम असाल तर 6 तास अभ्यास करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, संधी खूप महत्त्वाची आहे आणि ही संधी सर्वांच्याच आयुष्यामध्ये येत नाही. काही लोक सेट झाले रे, काही लोक सोडून दिले, शेतकरी झाले, काही लोक बिझनेसकडे वळाले. आपण फक्त आहोत आता कॉम्पिटिशनमध्ये 35,000 लोक पास, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 35,000 आहेत आणि याच्यामध्ये 10,000+ झडपीची लोक झडपीला जातील. बाकीच्या जागा ज्या काही 10-12,000 पुढं निघणार आहेत ते 6वी 8वी असेल किंवा 9वी 10वी 11वी असेल, याच्यासाठी निघणार आहेत. त्यामुळे 15,000+ भरती असणार आहे आणि या भरतीमध्ये महाशिक्षक भरतीमध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, तुम्ही आमची बॅच कधीही जॉईन करू शकता, कोणत्याही वेळेस जॉईन करू शकता. एक गोष्ट आहे, जेवढं लवकर याल तेवढा तुमचा फायदा अधिक होणार आहे. कारण आपली बॅच झालेली आहे 1 नोव्हेंबर या दिवशीपासून चालू झालेली आहे बॅच. कारण आता एका विषयाचं सिलेबस झालं की आपण लगेच दुसरी बॅच टाकत असतो, त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मागचे सुद्धा व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्हाला, आपल्या ॲप्लिकेशनवर सर्व व्हिडिओ बघता येणार आहेत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे. तुमचे प्रॉब्लेम जागच्या जागीच सॉल्व्ह होणार आहेत, लक्षात घ्या. आता मी विद्यार्थ्यांना शिकवताना काय म्हणत असतो, समजलं का रे, हे समजलं नसेल काय, समजलं नाही विचार पटकन, जास्त वेळ नाही घालवायचा, पटकन विचारतो विद्यार्थी, पटकन परत त्याचं रिवाईज होतो. म्हणजे कंटिन्युअसली आपण सर्वांचा विचार करून, अभ्यासातील गॅपचा विचार करून आणि कामावरील व्यक्तीचा विचार करून आपण ओल्ड व्हिडिओमध्ये सुद्धा मागचे विद्यार्थ्यांना जो काही फायदा होतो, म्हणजे आता माझ्याकडे 35-40% असे विद्यार्थी आहेत जे की कामावर असतात क्लासच्या टायमिंगमध्ये, पण त्या टायमिंगमध्ये त्यांच्या टायमिंगमध्ये ते स्वतः स्टडी करतात आणि त्याचा पाहतात, पाहून त्याला कमेंट करतात, त्यानुसार आपण त्याच्या कमेंटला रिप्लाय देत असतो आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना फायदा होत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचं स्वप्न जर शिक्षक होणेच आहे, 100% मनापासून हृदयाच्या तळापासून जर वाटत असेल आपण शिक्षक व्हावं, त्यासाठी प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन जोड असेल तर तुमचं टार्गेट कम्प्लीट झाल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा, अजून याच्या पुढे कोणते व्हिडिओ येणार ते पण सांगतो. मराठीचा अभ्यास कसं करावा, इंग्रजीचा अभ्यास कसं करावा, बालमानसशास्त्र कसं कव्हर करावं, गणित कसं कव्हर करावं, बुद्धिमत्ता कसं कव्हर करावं आणि त्यासाठी लागणारे पुस्तकं आणि डिटेलमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला विचारल्या गेलेल्या आहेत आणि याच्यावर ॲडव्हान्स गणितं कशी येऊ शकतात, हे सर्व माहिती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलला मिळणार आहेत. त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. शेअर केल्यामुळे तुम्हाला अजून आपले चांगले चांगले आणि छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण रिझल्ट म्हणजे 100% देणार आहोत. आणि बेस्ट ऑफ लक,
आजपासून देतोय तुम्हाला शुभेच्छा, चांगल्या प्रकारे स्टडी केला तरच याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे, अदरवाईज सक्सेस मिळणार नाही. बरेच विद्यार्थी असा फोन करतात, सर मी 5 मार्कांनी राहिलो, सर मी 10 मार्कांनी राहिलो, सर मी फक्त तुमचे व्हिडिओ बघून 80 मार्क घेतले. अरे व्हिडिओ बघण्याऐवजी तू व्हिडिओ बघून प्लस क्लास लावले असते तर तू 85 मार्क घेतला असतात, TET पास झाला असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना आता वाटते, खंत वाटते की आपण TET CET पास झालो असतो तर आपल्याला TET चान्स मिळाला असता. मग ती खंत पण राहू नये यासाठी, पुढलं काहीतरी ध्येय गाठण्यासाठी, TET पास करण्यासाठी आजपासून तयारी करा, आजपासून त्याच्यावर काम करा, आजपासून त्याच्या नोट्स मिळवा, आजपासून त्याची पुस्तकं मिळवा आणि त्यानुसार स्टडी करा. परीक्षेच्या अगोदर जो काही तयारी करत असतो तो खऱ्या अर्थाने पास होतो, जाहिरात आल्यानंतर तयारी करतो तो खोटं खोटं स्टडी करण्याचं नाटक करतो. कारण परीक्षा आधीपासून आपल्याला माइंड फ्री अभ्यास करता येतो आणि परीक्षेच्या वेळेस आपण डबल स्पीडनं अभ्यास करतो आणि नक्कीच यश मिळवतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.